डॉक्टर स्मिता जाकोदे. आज मी तुमच्यासोबत एक निकवट जर्नी शेअर करणार आहे. ह्या छोट्याशा मुलीचं नाव आहे आयुषी माने आणि हिच्या अंगावर पांढरे छोटे छोटे चट्टे आले होते आणि त्यामुळे ती जरी छोटासा फ्रॉक घालायची तर तिच्या हातावर तिच्या पायावर ते चट्टे दिसायचे आणि शाळेतली सगळी तिच्या मैत्रिणी तिला बरंच काही बोलायचे आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटायचं. काय असतं ना, त्वचेचे आजार संसर्गजनिक फार कमी असतात पण तरीसुद्धा लोकांना खूप भीती वाटते. तर हिला आम्ही बायोप्सी केली आणि हिचा डायग्नोसिस गट्टे सोरियासिस असा झाला आणि पुढे आम्ही तिला ट्रीटमेंट दिली आणि शरीरावरचे सगळे चट्टे तिचे गायब झाले. तर जाणून घ्या, एक छोटीशी मुलगी जिला खेळायला आवडतं, बागडायला आवडतं, मैत्रिणींसोबत गप्पा करायला आवडतात, केवळ या त्वचेच्या सगळ्या डागामुळे तिची मनस्थिती बिघडली होती आणि तिचीच काय तिच्या आईवडिलाची तर मनस्थिती याहीहून खराब झाली होती. कारण मुलीला काही झालं तर आईवडिलांना खूप वाईट वाटतं. तर ही आहे एक मेकओव्हर जर्नी गट्टे सोरियासिसची आणि आम्हाला अत्यंत आनंद होतो की ही मुलगी आता मस्त खेळते आणि आईवडिलांची चिंताही पूर्ण दूर झाली आहे. तर नक्कीच पहा ही तिची मेकओव्हर जर्नी. नमस्कार. माझं नाव आयुषी भाऊ कसबे. तुला त्रास काय होत होता? इन्फेक्शन होत बॉडीवर. चकोटे मॅडमनी मला नीट केलं. थँक्यू मॅडम. मी गणेश कसबे. उषा कसबे. आणि माझी मुलगी आहे आयुषी कसबे. हिला गेल्या 6 महिन्यापासून एक फंगसचा स्पोरायसिस टाईपचा एक हे इन्फेक्शन होतं, त्रास होत होता. तर आम्हाला सोलापूरमधलं काही माहीत नसताना एका ग्रस्ताने सांगितले गलगरी डॉक्टर, गलगरी डॉक्टरनंतर आम्हाला ट्रीटमेंट दिल्या मॅडमचा. आम्ही चपटे मॅडमचं इतके आभारी आहोत की आमच्या 1 महिन्यामध्ये मॅडमनी मुलीला म्हणजे तिचे पूर्ण बॉडीवरचे पॅचेस वगैरे घालून टाकवले आणि पूर्ण म्हणजे पहिल्यासारखी केली आणि खरंच थँक्यू व्हेरी मच मॅडम. खूप खूप धन्यवाद. आम्ही टेन्शन मुक्त केलं आणि आम्ही मॅडमचा एवढे आभारी आहोत की आयुष्यामध्ये कधी त्यांना म्हणजे हे नाही करू शकत, विसरू शकत नाही. त्यांच्यामुळे आमची माझी मुलगी खूप म्हणजे व्यवस्थित केली. खरंच थँक्यू.